जिल्ह्यातील अनधिकृत शाळांना प्रतिदिन 1 लाख रुपयांचा दंड आकारून संबंधित शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्यानंतरही त्या शाळा बंद केल्या जातील अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. शहरामध्ये शासनमान्य 860 शाळा आहेत. शहरामध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी 10 शाळा अनधिकृत सापडल्या होत्या. या अनधिकृत शाळांकडून शासन नियमानुसार दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसंच या शाळा आता बंद झाल्या आहेत. आता या शैक्षणिक वर्षात शहरात किंवा जिल्ह्यात अनधिकृत शाळा चालू आहेत का यासाठी प्रत्येक तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांचा अहवाल 2 दिवसात येईल. ज्या काही अनधिकृत शाळा असतील त्या शाळांसाठी प्रतिदिन 1 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. या उपरही दंड भरला नाही तर या शाळांच्या व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई करून शाळा बंद करण्यात येतील असं शिक्षणाधिकारी RS मोगल यांनी सांगितलं. शहरामध्ये एकूण 860 शाळा मान्यताप्राप्त आहेत. या 860 शाळा सध्या 15 जूनपासून सुरू झालेल्या आहेत आणि याच्याशिवाय जर काही अनधिकृत शाळा सुरू असतील तर तसा अहवाल द्यावा म्हणून आम्ही गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे. जर अशा अनधिकृत शाळा आढळल्या तर राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 मधील कलमानुसार त्यांना 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावता येते. आणि 1 लाख दंड त्यांनी नाही भरला तर नंतर जेवढे दिवस शाळा सुरू ठेवतील ते त्याचे दररोज आपल्याला 10,000 रुपये त्यांच्याकडून दंड वसूल करता येतो. आणि दंडही त्यांनी भरला नाही आणि शाळाही बंद केली नाही तर त्याच्यानंतर मग कायदेशीर कारवाईच्या बाबतीत आम्ही विचारतो.